हडपसरला कचरा डेपो नको असं गारणं हडपसरवासीय गेली कित्येक वर्ष प्रशासनाला घालत आहेत परंतु अद्याप त्यावर ठोस अशी कार्यवाही झालेली नाही पुणे महापालिकेतील नव्या इमारतीमध्ये वाढलेल्या अँटी चेंबर्स बैठकांमुळे महापौरांपर्यंत आवाज पोहोचणं दुरापास्त झालं होतं दरम्यान हडपसरला कचरा डेपो नको या मागणीकरता नगरसेवक दत्तात्रय ससाणे आणि अशोक कांबळे यांनी महापौर साहेब दार उघडा दार असं म्हणत अनंत दरवाजे आणि अनेक अँटी चेंबर्सना ओलांडत महापौर कक्षात प्रवेश मिळवला आणि आपलं गारणं मांडलं हडपसर इथं कचरा डेपो नको हे आंदोलनात्मक रीतीनं सांगण्याची वेळ दोन नगरसेवकांवर यावी हे पुण्याकरता दुःखदायी चित्र आहे महापौरांना भेटण्यासाठी नगरसेवकांना प्रयत्नांची पराकाष्ठा करीत प्रवेश मिळवीत आपलं गारणं महापौरांसमोर मांडावं लागलं परंतु संबंधित नगरसेवक पदाधिकारी अधिकारी यांच्या बैठका पारदर्शकतेनं होण्याचे दिवस आता संपुष्टात आल्याचं खेदजनक चित्र यावेळेस या दोन नगरसेवकांच्या दृष्टीस पडलं परंतु आम्ही कचरा डेपो नको या आमच्या मागणीचं गारणं महापौरांच्या समोर मांडलं असून यश मिळणं हे देव भरोसे सोडून माघारी परतल्याचं नगरसेवक दत्तात्रय ससाणे आणि अशोक कांबळे यांनी सांगितलं